राम राम नगरसेवक या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांचं स्वागत. मी आलोय आता प्रभाग क्रमांक 15 मध्ये. प्रभाग क्रमांक 15 मधील हे सगळे उमेदवार या प्रभाग क्रमांक 15 मधून निवडणूक लढवत आहेत. प्रथम तुमचं नाव काय, तुमचा पक्ष कोणता? नमस्कार, मी प्रदीप बाळासाहेब नायकवडी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या ठिकाणाहून मी उमेदवारी करत आहे. तुमची निशाणी? हाताचा पंजा. बरं, तुमचं नाव काय, कोणता पक्ष, निशाणी काय? नमस्कार, मी संतोष कारभारी नायकवाडी, प्रभाग 15 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळी निशाणी आहे. तुमचं काय निशाणी, कोणता पक्ष? नमस्कार, मी सचिन संदीप शेटे, माझा पक्ष भारतीय जनता पार्टी, निशाणी कमळ. तुम्ही कशासाठी ही निवडणूक करतायत, कशासाठी लढतायत? निवडणूक ही विकास कामं करण्यासाठीच असते. जे वाळप्रवाहातील प्रश्न आहेत ते पोटतिडकीने मांडून ते समस्या, नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे. तुम्ही देखील कशासाठी ही निवडणूक लढत आहे? मी ह्या प्रभागात जे काही वंचित, उपेक्षित आणि जे शोषित लोक आहेत, म्हणजे भागडा परिसर वगैरे आपले जे बघत आलेले, अतिशय म्हणजे अकोले शहराचा हा पठार भाग असं म्हटलं तर काही अडचण नाही, तर त्या भागाचे प्रश्न हे आमदार साहेबांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असेल. बरं, ठीक आहे. मला एक सांगा, तुम्ही कशासाठी ही निवडणूक लढत आहे? सर्वप्रथम हा प्रभाग 15 सगळ्यात मोठा प्रभाग असून अकोले नगर पंचायत हद्दीमध्ये सगळ्यात मोठा प्रभाग आहे. येथे आजपर्यंत कोणतीच समस्या सुटलेली नाही आहे. खूप प्रश्न इथं आहेत, गटारींचे, रस्त्यांचे आणि पाण्याचे. हे प्रश्न मी सोडवण्यासाठी नगर पंचायत निवडणूक लढत आहे. मला फक्त समाजसेवा करायची, बाकी काही नाही. मला एक सांगा, समाजसेवा करायची जर असेल तर नगरसेवक म्हणूनच का त्या ठिकाणी जायचं आहे? नगरसेवक म्हणून तसं देखील समाजसेवेच्या माध्यमातून प्रश्न सोडू शकतात ना? समाजसेवेच्या माध्यमातून मी आजपर्यंत भरपूर प्रश्न सोडवलेत, परंतु एक काहीतरी पाठबळ पाहिजे, त्यासाठी मग मला नगरसेवक म्हणून निवडून त्या ठिकाणी तुम्हाला जायचं. समाजसेवक म्हणून देखील प्रश्न सोडू शकतो, नगरसेवकच म्हणून का तिथं जायचं आहे? नाही, त्याचं कारण असं आहे का, कोणतंही काम करत असताना एक ताकद अस पदाशिवाय कोणत्याही याला महत्त्व नसतं. समजा थोडक्यात आता सत्ता आमदार साहेब आहेत, त्या आमदार साहेबांच्या माध्यमातून जास्तीत जास्त कामं करता येतील ह्या माध्यमातून साहेबांनी मला ही संधी दिलेली आहे. तुम्ही देखील समाजसेवक म्हणून काम करू शकता, प्रभागातील समस्या सोडवू शकता, नगरसेवक म्हणूनच का त्या ठिकाणी जायचं आहे? समाजसेवा आम्ही इथून पाठीमागे करत असून इथून पुढे पण करतच राहणार आहोत. समाजसेवा चालूच आहेत, पण नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जो निधी लागतो, जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्या याच्या सभेमध्ये मांडून, मीटिंग बोर्डमध्ये मांडून ते मंजूर करण्यासाठी नगरसेवक असणं गरजेचं आहे. त्यामुळे मी जे नागरिकांचे प्रश्न आहेत ते, इतर जे प्रश्न असतील, काही भांडणे असतील किंवा काही वादावादी असेल, ते प्रश्न समाजसेवेच्या माध्यमातून सुटतातच. परंतु जे गटार करणे, रस्ते करणे, हे प्रश्न याचे ठराव सभागृहामध्ये मंजूर होणं खूप गरजेचं आहे, आणि ते ठराव मंजूर करण्यासाठी आपण तिथे उपस्थित असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहे. मला एक सांगा, तुम्ही गेल्या 8-10 दिवसांपासून मतदार राजांपर्यंत पोहोचतायत, कसा प्रतिसाद तुम्हाला मिळतो आहे? अतिशय चांगला प्रतिसाद आहेत. आमचे आता नायकवाडी असतील, नायकवाडी कंपनी, ते आमचे मामा कंपनी आहे, सर्व मामा लोक आहेत, त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद आहेत. वरती कारखाना परिसर आहे, भागडा परिसर आहे, शिवनदी परिसर आहे, शिवनदीला आमचे मामा, वाक्सवरी कंपनी आमचे मामा आहेत, आणि जे कारखाना परिसर आहेत तिथे आमचे चुलते वगैरे आमच्या जमिनी गेलेले आहेत, शेटे शंकर नायकवडी यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, आणि कारखान्याचे सर्व लोकांचा आमचा दैनंदिन संपर्क आहे, त्यामुळे त्या खूप चांगला प्रतिसाद आहे. नातेवाईक मंडळी पण आमचे खूप आहेत. तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो, गेल्या 8-10 दिवसापासून तुम्ही प्रचार करताय? अतिशय चांगला आहे. ॲक्च्युली मला म्हणजे माझी जी काही आहे, सर्व लोकांनीच पुढं करून मला ही उमेदवारी मिळण्यासाठी आग्रह धरला होता, म्हणून मी निवडणूक लढवत आहे. पण आपल्या माध्यमातून मी सर्व या प्रभागातील लोकांना विनंती करतो की मी अजून जरी कोणापर्यंत पोहोचलो नसेल तर आपल्या माध्यमातून सर्वांना मी एक विनंती करतो की मी एक तळमळीचा कार्यकर्ता आहे आणि आपल्या सेवेसाठी मी सदैव हजर राहील, तेव्हा मला ही संधी द्यावी या प्रभागातील लोकांनी, एवढीच इच्छा आहे. तुम्ही देखील प्रचार करतायत, कसा लोकांचा तुम्हाला प्रतिसाद मिळतोय? खरं तर मी 2-3 वर्षापासून या प्रभागात कार्यरत आहे. म्हणजे मी कोरोनाच्या काळात एवढी महामारी होती त्या काळात मी मास्क, सॅनिटायझर वाटप केलं, किराणा किटचे वाटप केले, भागडा परिसरात रस्त्यांचे कामं केलेत, शिवनदी परिसरातही एक रस्त्याचं काम केलं आहे, तिथं स्वच्छता केली, इकडे श्रमिक गोडाऊनच्या तिथेही रस्त्याचं काम केले. तर विषय असा आहे की मला 2-3 वर्षापासून नागरिकांचा खूप प्रतिसाद आहे, त्यांनीच मला सांगितलं तुम्ही उमेदवारी करा, आम्ही निश्चित तुमच्या पाठीशी राहू.
आपण होतो प्रभाग क्रमांक 15 मध्ये. या प्रभाग क्रमांक 15 मधील हे जे काही उमेदवार आहेत त्यांची प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायचं होतं. त्यांच्याबद्दलची माहिती मतदार राजापर्यंत पोहोचली पाहिजे हा एक छोटासा प्रयत्न होता. प्रत्येकाने आपापली ओळख करून दिलेली आहे, आपला पक्ष कोणता आहे ते देखील सांगितलेलं आहे, चिन्ह काय आहे ते देखील सांगितलेलं आहे, त्यांना नगरसेवक म्हणून का त्या ठिकाणी जायचं आहे ते देखील सांगितलेलं आहे. पुन्हा भेटूया नवीन प्रभागामध्ये नवीन नगरसेवकांसोबत. प्रतिनिधी सचिन खरातसह मी गणेश आवारी, एम एस टाइम्स मराठी, अकोले, अहमदनगर.